इचलकरंजी व कोल्हापूरच्या घवघवीत यशानंतर विशाल पागडे यांची किशोर करिअर पॉइंट आता सांगली मिरज येथील विद्यार्थ्यांसाठी सुरू होत आहे. केसीपीचा झेंडा सांगलीतही झळकेल असं विशाल पागडे सर यांनी सांगितलं. इचलकरंजी येथे 2005 पासून केमिस्ट्रीचे क्लासेस चालवणारे पागडे सर 2010 पासून अकॅडमी पॅटर्न मध्ये काम करत आहेत. 2016 मध्ये स्वतःची अकॅडमी सुरू करून पहिल्या वर्षी अव्वल निकली देणारी संस्था ठरली आहे. पहिल्या वर्षी फक्त 18 विद्यार्थ्यांमधून तब्बल 6 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवून दिला. मागील 2 वर्षात एकाच बॅच मधून तब्बल 68 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा केसीपी मधून आयआयटीला 8 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय. एनआयटीला तब्बल 11 विद्यार्थ्यांना तर नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 300 जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिलाय. सांगली मिरज कडील पालकांच्या आग्रहाखातर सांगलीमध्ये केसीपीची शाखा सावरकर विद्यालय विश्राम बाग येथे सुरू केलेली आहे. दर्जा तोच, विश्वास तोच राहील असा विश्वास विशाल पागडेकर सर यांनी दिलाय. नमस्कार, मी विशाल दोंडीराम पागडे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ किशोर करिअर पॉइंट आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी इचलकरंजी कोल्हापूर आणि सांगली. सन 2016 साली सुरू मी एक आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी केसीपी या नावाने सुरू केली. पहिल्याच बॅचचा निकाल जेव्हा 2018 साली आला तेव्हा फक्त 18 विद्यार्थ्यांमधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBSला तब्बल 6 विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश मिळवून दिला. हा आमचा कॉन्फिडन्स द्विगुणित होऊन सन 2019, 2020 आणि 2021 या 3 वर्षामध्ये तब्बल 68 विद्यार्थ्यांना MBBSसाठी प्रवेश मिळवून देणारी KCP ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे हे सांगण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. फक्त MBBSच नव्हे तर बरेचसे इतर काही मेडिकल कोर्सेसना सुद्धा शासकीय आणि निमशासकीय कॉलेजेसमध्ये KCPने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला आहे. PCB बरोबर PCMमध्ये सुद्धा KCPच्या अनेक विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT खरगपूर, तर NIT सूरतकल, NIT वारंगल, तर महाराष्ट्र CET मधून महाराष्ट्रातील अनेक नामांकित कॉलेजेस COEP, ICT, VGTI, SP, वलचंद कॉलेज अशा नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये अकॅडमीच्या साधारणतः 300 विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही प्रवेश मिळवून दिला आहे. तर इचलकरंजीतील हे यश पाहता आम्ही यावर्षीपासून सांगली शहरामध्ये सावरकर प्रतिष्ठान विश्रामबाग येथे KCP अकॅडमी सुरू करत आहोत. अनेक पालकांचा आग्रह होता की सांगलीमध्ये अकॅडमी सुरू व्हावी, तर ज्या पद्धतीने आम्ही इथं इचलकरंजीमध्ये रिझल्ट दिला आहे मी पालकांना सांगू इच्छितो, विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या पद्धतीचाच निकाल आम्ही सांगली शहरामध्ये सुद्धा देऊ याची मी पालकांना हमी देतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.